अपक्ष आणि लहान पक्षांशी वेगवेगळ्या गाठीभेटींमुळे माविआमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा, सेना आमदार हॉटेल मुक्कामी तर अजित पवारांच्या बंगल्यावरती थोरात आणि चव्हाण। बिलासाठी ताफा अडवणाऱ्या हॉटेल मालकामागे टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं षडयंत्र, सदाभाऊ खोत यांचा आरोप, गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी। दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल, पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या वेबसाईटवरती पाहता येणार निकाल। लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेसाठी वयोमर्यादा 23 वर्षांवर, देशव्यापी आंदोलनानंतर सरकारचा निर्णय, मात्र आजही बिहारमध्ये हिंसक आंदोलन सुरूच। शुक्रवारच्या नमाजनंतर नुपूर शर्मांविरोधात आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा अलर्टवर, गृहमंत्र्यांशी चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडीचा अमन मोर्चा स्थगित। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी संततधार, तर अनेक ठिकाणी अजूनही आभाळाकडे डोळे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।